लागलेली आहे किनाऱ्यावर, आता आपण ह्या जाऊया बोटीतना गावात। नमस्कार मित्रांनो, तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे। आपण आज चाललो आहे गोराई बीचला। गोराई गावात आल्यानंतर तुम्हाला इथे येऊन रिक्षा, बस आणि घोडागाडी अवेलेबल आहेत। आणि जर तुम्ही बोरिवली स्टेशनवरून गोराई खाडीपर्यंत यायचं असेल तर तुम्हाला BSTची बस अवेलेबल आहे आणि शेअरिंग रिक्षा अवेलेबल आहे। BSTची बस तुम्हाला 5 रुपीज चार्जेस करते आणि शेअरिंग ऑटो पण आहेत, त्या तुम्हाला 20 रुपये शेअरिंगने सोडतात इथपर्यंत। बाईकने आलात तर तुम्ही बाईक आतमध्ये 10 रुपये बाईकचे आहेत आणि पर पर्सन 15 रुपये तिकीट आहे। बोटीमध्ये बाईकचे 5 रुपये एक्स्ट्रा घेतात ती लोक, बाईक वर चढवायला आणि खाली उतरवायला हेल्प करतात म्हणून 5 रुपये एक्स्ट्रा द्यावं लागतात। चला मग आता आपण गोराई बीचला जाऊन बघूया। पाऊस पण आहे, सकाळपासून नव्हता, ऊन होतं, आताच पाऊस आला आहे, तर चला बीचला जाऊन बघूया। ह्या साईडला जो रस्ता जातो तो पॅगोडाला जातो आणि एसलवड आणि वॉटर किंगडमला जातो। जर कोणी फेअरने जाणार नसाल एसलवडला तर ह्या रस्त्याने सुद्धा जाऊ शकतो। आणि सरळ जो रस्ता आहे आपला तो जातो गोराई बीचला। एक लेफ्ट आहे, एक राईट आहे, पण आपण घेणार आहोत राईट गोराई बीचला जाण्यासाठी। तर तुम्ही लेफ्ट घेतात तर तुम्ही पोहोचतात कुठे पासून? मनोरीला। पब्लिक अरे बस आलेली आहे तिथे गोराई बीचला। अरे गर्दी, बापरे किती गर्दी आहे। आपण जाऊ खात मध्ये आज। पाण्याला
वाला भरती आहे, मच्छी वाला गाठे बसले आहेत बरेचसे. आज खूप गर्दी आहे बघू शकता तुम्ही, आणि खूप गर्दी पण झाली आहे सॅटर्डेमुळे. घोडा गाडी बघा मधी सुटली आहे. पाणी बघा एवढा लांब पर्यंत पाणी आलंय. तुम्ही गोराई बीच वर आलात तुम्हाला नाश्त्यासाठी मॅगी ऑमलेट वगैरे सगळं इथे सोय आहे. पण इथे गोळ्यावाला आहे, वेफर्स वगैरे सगळे भेटतील. तसेच इथे कैरी चा वगैरे आहे सगळं, चाट चना चोर गरम आहे, गोळेवाला आहे. घोडा बघा, रेतीमध्ये खेळायला खेळण्याचं पण दुकान आहे इथे. मखेवाला मका घ्यायचा आहे ना मगे. मोनिका कनीस घेते. कसा आहे कनीस? मस्त आहे, चालेल गोड आहे. खूप लांब पर्यंत पसरलाय बीच. पाणीपुरीचा पण स्टॉल आहे इकडे. खूप साऱ्या गाड्या घेऊन पण येत आहेत. मित्रांनो, इथे जस्ट इन हॉलिडेज बीच स्टे आहे, फॅमिली रेस्टॉरंट. आणि इथे तुम्ही राहू पण शकता, रेन डान्स वगैरे सगळं आहे. इथे रिसॉर्ट टाईप आहे छोटा, एक नाईटला स्टे वगैरे करू शकता इथे. तसेच बीचवर खेळणीवाले पण आहेत, तिथे बीचचे एक काय पाहिजे तर आपण घेऊ शकतो इकडून. काकींचा स्टॉल आहे इथे, भजीपाव वगैरे सगळं भेटतं इथे. चाय आहे, कटलेट आहे, मिरची भजी, बटाटा भजी, कांदा भजी, वडापाव सगळं अवेलेबल आहे इकडे. मला इकडून दाखवतो, इथे बघा खूप गर्दी आहे या साईडला. आणि या साईडला थोडे पब्लिक कमी आहे. बघा पाणी हळू 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 हळू. चप्पल गेली मोनिकाची, घेऊन ये जा. मोनिकाची चप्पल वाहून गेली लाटे बरोबर. आज खूप सारे फॅमिली आले आहेत आपल्या लहान मुलांना घेऊन खेळायला बीचवर. लहान लहान मुलं त्या मातीमध्ये खेळत आहेत, रेतीमध्ये अक्षरशः अंगावर टाकून रेते. आणि इथे चाटवाला आहे.
संध्याकाळची वेळ झाली आहे आणि पाहू शकता पाऊस खूप भरलेला आहे। बघा आकाशात फुल काळोख केले आहे पावसाने, रिमझिमचा पाऊस पडायला चालू झालेला आहे मस्त मध्ये, आणि सगळी पब्लिक आता पावसावर बाहेर आलेली आहे। फार कमी माणसं आतमध्ये राहिली आहे। ह्या साईडला रिसॉर्ट आहे आणि हवा एकदम छान चाललेली आहे, एकदम जोरात झाडं पण हलत आहेत एकदम। दिनू करून रिसॉर्ट आलेला आहे इथे, तुम्हाला जर यायचं असेल तर इथे रिसॉर्टला येऊन पण तुम्ही स्टे करू शकता। हे सनबीच रिसॉर्ट आहे, इथे वन नाईट स्टे पण करू शकता किंवा तुम्ही काही वेळासाठी पण इथे येऊन वन डे स्टे करू शकता किंवा लंच किंवा डिनर सुद्धा करू शकता इकडे येऊन। इथे पण एक रिसॉर्ट आहे, इथे पण येऊन तुम्ही स्टे करू शकता। इथे फ्रेंड्स फॅमिली येऊन एकदम म्हणजे रिलॅक्स फील करत आहेत, बसायला असं चेअर्स आहेत आणि असं समोर असा सीन आहे छान असा, तर हा सुद्धा तुम्ही एक आस्वाद घेऊ शकता छान असा। फ्रेंड्स फॅमिली येऊ शकतात आणि वन नाईट स्टे किंवा मी वन डेसाठी पण येऊ शकता आणि काही वेळासाठी लंच डिनरसुद्धा अवेलेबल्स आहे तिला इथे। तर आपण निघालो आहोत परत घरी जायला। जर तुम्हाला आवडलं असेल गोराई बीच तर नक्की एकदा भेट द्या, आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू। Like the video.